have done? Ashish and Jyoti. महिला उद्योगिनी आली का माधुरी बर माधुरी मुली ना प्रोसेस ऑफ एंशियंट वे ऑफ दिस एक्सट्रैक्शन ऑफ ऑइल खूप अवेअरनेस वाढलाय तुम्हाला मार्केट 50 फॅमिली मध्ये डोस त्यांचे कंदील आमच्या महिला उद्योगांचे प्रॉडक्ट बंगलोर मधुरांनी पाठवले पण दुबई पर्यंत आणि फेस्टिव्हिटी नावाने ब्रँडच आहे पण ट्रेडमार्क रजिस्टर्ड ब्रँड आहे म्हणजे फक्त फेस्टिव्हल रिलेटेड जी काही व्हरायटी आहे आणि हे सगळं मेक इन इंडिया आणि मेक इन औरंगाबाद हे महत्त्वाचं कारण 100% रंगोली ही कुठे गेली इथे नमस्ते रंगोली हे होम रिवाइज आहे मुंबई कंपनी सगळ्या डिजिटल चॅलेंज मुलांकडून करून घेतलंय खूप सारे प्रोडक्ट्स आहेत आणि ऑफकोर्स N99 मास्क the only patented masks in the world which we all are wearing so we would like you to pick a color and try it for yourself sure yes नमस्ते मैं मीनल मोहाड़ीकर मैं फेस्टिवल शॉपी की ऑर्गेनाइज़र हूँ अभी मुझे बोलने में बहुत ये लग रहा है कि 2 बरस के बाद हम औरंगाबाद आए हर टाइम बिफोर दिवाली हम लोग आते हैं और औरंगाबाद के सब लोग हमें पहचानते हैं क्योंकि 27 ईयर्स वी आर देयर इन औरंगाबाद बिफोर दिवाली और इस टाइम दिस विल बी द फर्स्ट शो आफ्टर द पैंडमिक तो मुझे उम्मीद है कि औरंगाबाद के लोग हमें डेफिनेटली
प्रिफर करेंगे वो लोग आ जाएंगे पहले जैसा ही वो लोगों को, लेकिन यहाँ आने के लिए हमने ये रखा है कि मास्क इज़ अ मास्क, विदाउट मास्क यू कांट एंटर द प्रीमाइसिस, नंबर वन। नंबर टू, बाहर आपका टेम्परेचर ले लेंगे, फिर आते वक्त आपको सैनिटाइजर से हाथ ये क्लीन करने पड़ेंगे, ये तो करना ही पड़ेगा क्योंकि हम लोग हमारी स्वास्थ्य के लिए ज़रूरत है। उस हिसाब से यहाँ बड़े से छोटे से लेकर बड़ों तक सबके स्टॉल है, आप कौन सा भी बोलो, टी से लेकर टीवी तक, एवरीबडी इज़ अंडर द वन रूफ। एंड यहाँ दिवाली के जो आपको ख़रीदना है वो गिफ्टिंग है, दिवाली के दिए है, रंगोली है, जो कुछ चाहिए, कंदील है, ये सब आइटम एक ही रूफ के अंडर आपको मिलेगा। हमारी महिला उद्यमी जो है वो पुणे से भी आई है, औरंगाबाद की महिला है, तो बहुत हमारा अम्मी उद्योगिनी प्रतिष्ठान की तरफ से वो इकट्ठी होकर बहुत अच्छा काम कर रही है, वो लोग भी है, फर्नीचर के स्टॉल है, सब स्टॉल्स आपको मिलेंगे। तो प्लीज़ डू कम विथ योर फ्रेंड्स एंड सी द एग्जीबिशन। एग्जीबिशन इज़ हियर एट सेंट फ्रांसिस हाई स्कूल औरंगाबाद सिंस मॉर्निंग 11 o'clock टिल नाइट, रात को 9 बजे तक एग्जीबिशन चालू है, तो आप अवश्य आ जाइए। आपके ये एग्जीबिशन आज शुरू हुआ है 27 तारीख को, तो 27 से 31 31 तक ये एग्जीबिशन 5 दिनों का है, सुबह 11 से रात को 9 बजे तक आपको वेलकम, और दोपहर के टाइम भी ये एग्जीबिशन चालू है, तो शाम को एकदम इकट्ठा नहीं होके आप दोपहर को आ जाइए, वो अच्छा रहेगा आपके लिए भी, आपके सेहत के लिए भी। तो इसीलिए अच्छा या फेस्टिवल शॉपिंगच्या उद्घाटन प्रसंगी मी ह्या संमेलन या प्रदर्शनाला खूप खूप शुभेच्छा, आणि इथे प्रदर्शनाबद्दल माहिती मिळाल्यानंतर मन खरंच उल्लासित होतं की ह्या अशा प्रकारे काम करणाऱ्या महिलांना मिनलताईंनी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये अजून एक चांगली बाब अशी आहे की जे फिजिकली चॅलेंज आहेत किंवा एन जी ओज आहेत जे की समाजाच्या उत्थानासाठी काम करतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता प्रदर्शनामध्ये स्टॉल लावायची संधी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन, आणि असेच उपक्रम त्या वारंवार करत राहोत याबद्दल त्यांना शुभेच्छा। ह्याच्यामध्ये मार्केटिंगचा जो ॲक्सेस आहे तो ह्या महिलांना उपलब्ध करून देण्यामध्ये ह्यांनी खूप मोठा रोल केलेला आहे, आणि त्या गेल्या 27 वर्षापासून हे करतायत अविरतपणे आहे, असाच प्रयत्न सतत त्यांचा चालू राहो आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारची उंची मिळो याकरता शुभेच्छा। सर, दिवाळी समोर आहे, औरंगाबादची जनतेला काय सांगेल तुम्ही खरेदी करण्यासाठी बाहेर निघालेले आता? दिवाळी आहे, आनंदाचा सण आहे, पण त्यावर आपण ह्या कोविडच्या याचं भान न विसरता कोविड प्रोटोकॉलचं जे शासनाने घालून दिलेले निर्देश आहेत त्याचं पालन करून प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, आणि मार्केटमध्ये सुद्धा गर्दी न करता आपण कोविड प्रोटोकॉलचं पालन करून आपण स्वतःला सुरक्षित राखा, आपल्या समाजाला सुरक्षित राखा, एवढं आवाहन मी करेन। माझं नाव रवींद्र वैद्य, मी महाराष्ट्र प्रदेश लघुउद्योग भारतीचा अध्यक्ष आहे आणि MSME मिनिस्ट्रीचा नॅशनल बोर्ड आहे त्याचा सदस्य आहे। नमस्कार, आम्ही फेस्टिवल शॉपी हे प्रदर्शन गृहोपयोगी आणि गृह सजावटीचे प्रदर्शन सेंट फ्रान्सिस हायस्कूल ग्राउंड जालना रोड औरंगाबाद इथे भरवलेलं आहे, तर मी सर्व औरंगाबादकरांना विनंती करते की कृपया तुम्ही सहपरिवार आपल्या मित्रमैत्रिणींसह या एक्झिबिशनला दिवाळीपूर्व नक्की भेट द्या। 27 तारीख ते 31 ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, तर मी सर्वांना अपील करते की तुम्ही नक्की या प्रदर्शनाला भेट द्या। धन्यवाद। ओके, थँक्यू।